अजित पवारांविषयी चर्चा काही थांबत नाही. ते करतात त्या वक्तव्यांमुळे किंवा या न त्या कारणाने ते चर्चेत आहेतच. नृत्यांगना गौतमी पाटीलची तरुणाईत मोठी क्रेज आहे, पण तिच्या नृत्याविषयी काहींना आक्षेप आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सुद्धा तिच्या नृत्याविषयी नाराजी व्यक्त केलेली होती. मात्र आता अजित पवारांच्या बारामतीतच गौतमीची बारी रंगणार आहे. अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही, राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. गौतमी पाटीलनं तरुणाईला अक्षरशः वेड लावलाय. तिचा डान्स शो म्हटलं की तुफान गर्दी आणि प्रेक्षकांचा राडा हे जणू समीकरणच बनलंय. गौतमीच्या नृत्याचा अंदाज काही वेगळाच आहे. गौतमी स्टेजवर आली की प्रेक्षकही तिच्या सोबत ठेका धरतात. त्यामुळे राज्यभरात गौतमीच्या शोला मोठी मागणी आहे. पण अश्लील नृत्यामुळे तिच्यावर टीका देखील झाली होती आणि त्यानंतर गौतमीनं जाहीर माफी देखील मागितली होती. तसंच पुन्हा ती चूक करणार नसल्याचंही सांगितलेलं होतं. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही गौतमीच्या बोल्ड नृत्यावर आक्षेप घेतला होता. महाराष्ट्राची काही परंपरा आहे, लावणी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या इथं चालणारे कार्यक्रम असतील, ते सर्वांना पाहता येतील ह्या प्रकारे झाले पाहिजे. त्याच्यामध्ये अश्लील प्रकार होता कामा नये. कुणी चुकीचं वागत असेल तर त्याला पायबंद घातला पाहिजे अशी माझी आग्रही मागणी आहे आणि ती मी सभागृहामध्ये मांडली. अलीकडच्या काळात गौतमी चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आलेली आहे. नृत्य करताना आक्षेपार्ह हावभाव करत असल्याचा गौतमीवर आरोप केला जातोय. त्यामुळेच वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या गौतमी पाटीलला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचावर बोलावू नका अशी तंबीच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेली होती. त्यानंतर गौतमीनं अजित पवारांची माफी मागितली होती. दादा खूप मोठे आहेत, दादांना मी काही बोलू शकत नाही. दादांना फक्त माझं म्हणजे एकच म्हणणं आहे की दादा मी माफी मागितली होती, मी चुकले होते तर, की माझ्याकडनं झाल्या होत्या दादा चुका, मी माफी मागितली. पण तरीही अजूनही मला ट्रोल करतायत काही लोक, मला कोण हे मला माहीत नाही. पण अजूनही मीच का, पण मी सुधरली आहे त्याचं कोणी का टाकत नाही. पण आता अजित पवारांचा गौतमीवरचा राग मावळल्याचं पाहायला मिळतंय. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित सभेत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिवसा मतदान तर रात्री गौतमी पाटीलच्या तमाशाचं आयोजन करा असा मिश्किल सल्ला दिला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच खसखस पिकली. यात्रा असली तर यात्रा रात्री, रात्री कापा कापी, रात्री तमाशा. दादांनी मला असं सांगितलं, शेवटी लोकांना म्हणजे सगळ्यांना पाहता येईल असं काम सगळ्यांनी करावं एवढंच माझं त्याच्याबद्दलचे. महाराष्ट्रात लावणीला मोठा लोकाश्रय आहे आणि त्यामुळेच आजही लावणी टिकून आहे. पण ग्रामीण भागात गौतमीच्या लावणीची मोठी क्रेज आहे. आता निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीत गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम रंगण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.